सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूर इथल्या जमिनीच्या वादातून झालेल्या जळीत प्रकरणातील मुख्य फिर्यादी अशोक पवार याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्याच्या मृत्यूमुळे धवलसिंह मोहिते पाटील अडचणीत आले आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 9 जणांवर आता 302 गुन्हा दाखल झालाय. जळीत प्रकरणातील अशोक पवार यांच्या मृत्यूमुळे वेळापूर आणि अकलूज परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी या प्रकारात 9 जणांना अटक केली होती, तर धवलसिंह मोहिते पाटील यांना अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र अशोक पवार यांच्या मृत्यूनं तेही आता अडचणीत सापडले. श्री धवलसिंह मोहिते पाटील यांचं नाव आल्यामुळे त्यांना आरोपी करण्यात आलं होतं. आता त्याच्यात मधल्या काळात मान्य कोर्टाने त्यांना अंतरिम अँटीजरी बेल दिलेला आहे. त्याची पुढची मुदत 6 तारीख आहे, 6 सप्टेंबर. तेव्हा त्यांचा अंतरिम जामिनाचा कोर्टात निर्णय होईल. मीनवाईल 302 हे कलम 302 109 असं कलम त्यांच्यावरही लागू आहे.